पनवेल तालुक्यातील भिंगार ग्रामपंचायत हद्दीतील भेरलेवाडी येथील शेतकरी कामगार पक्षाच्या कार्यकर्त्यांनी गुरुवारी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे. भाजपचे पनवेल तालुका अध्यक्ष अरुण शेठ भगत यांनी पक्ष प्रवेशकर्त्यांचे स्वागत केले. भाजप पनवेल तालुका आणि शहर मध्यवर्ती कार्यालयात झालेल्या या पक्ष प्रवेश कार्यक्रमास तालुका सरचिटणीस राजेंद्र पाटील, पळसपे विभागीय अध्यक्ष अनिश ढवळे, अशोक गायकर, युवा मोर्चा विभागीय अध्यक्ष योगेश लहाने, सुभाष पाटील, सुनील पाटील, ज्ञानेश्वर पाटील, रामदास म्हात्रे, रवींद्र सिसवे, संदेश पाटील, रघुनाथ ठाकूर, अशोक लहाने, महेश लहाने, प्रमोद ठाकूर, राहुल पाटील, नरेश लहाने, प्रवीण सिसवे, रोशन लहाने, मनोहर यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी भेरले ग्रामपंचायतीचे शेकापचे माजी उपसरपंच बंधू मोरे, माजी सदस्य रामदास वाघमारे, तसेच मधुकर कातकरी, मनु मोरे, सुनील मोरे, दशरथ वाघमारे, पांडुरंग वाघमारे, अरुण कातकरी, सोपान कातकरी, मोहन कातकरी, दीपक कातकरी, प्रकाश कातकरी, सागर कातकरी, विशाल वाघमारे, विनोद मोरे, विलास वाघे, अतुल कातकरी, निलेश वाघमारे, शेवंता कातकरी, गुलाब वाघमारे, देवका कातकरी, रेशमा कातकरी, ममता कातकरी, बेबी मोरे, आशा मोरे, नंदा मोरे, कमळी वाघमारे, इंदू कातकरी, मोइना कातकरी, जयश्री वाघमारे, ग्रामस्थ अरुण कातकरी, दीपक कातकरी, निलेश वाघमारे, रवी कातकरी, संजय मोरे यांनी विकासाचे कमळ हाती घेतला आहे. आज भारतीय जनता पार्टीमध्ये तुम्ही सर्वांनी प्रवेश केला, त्याबद्दल तुमचं मनापासून पनवेल तालुक्याच्या वतीनं हार्दिक स्वागत करतो. आणि तुम्ही जो आज ग्रामपंचायतच्या निवडणुकीच्या वेळेमध्ये जो तुम्ही निर्णय घेतलात त्याला खरं महत्व आहे. का तर तुम्ही भारतीय जनता पार्टीचा झेंडा आपण त्या ठिकाणी नक्कीच लावणार याची जाणीव आपल्याला आता या निमित्तानं होईल असं मला वाटतं. का तर भेरल्याचाच सरपंच होणार आहे, आदिवासी सरपंच जागा आहे, म्हणजे भेरल्याचाच आपला सरपंच होणार आहे. म्हणजे तुमचं गाव हे भेरला गाव झालं याच्याबद्दल काही तील मात्र शंका नाही. आपण या पनवेल तालुक्यामध्ये आपल्या ग्रामपंचायत कशाला हवी, मागा मी दमलो योगेशला सांगून आम्ही योगेश सासूला आम्ही उभी केली, आपण पडलो. पण त्याला वाईट तर वाटलंच असेल, त्याला पण असेल घरातल्यांना असेल. का तर आपल्याला त्या ठिकाणी अपयश, संपूर्ण अपयश आपल्याला आलं आणि त्याचा परिणाम आपण 5 वर्ष मागे गेलो. तालुका अध्यक्ष असताना जी कामं आपण करायला मागतो ती कामं करत असताना आमदार निधी असू द्या, इतर कामं असू द्या, त्याच्यामध्ये आपल्याला दाखला लागतो ग्रामपंचायतीचा. तो दाखला आपल्याला 5 वर्षामध्ये एकदा पण दिला नाही आपल्या सरपंचांनी. आणि त्याच्यामुळे आपल्या गावाचा खऱ्या अर्थाने जो विकास व्हायला पाहिजे होता तो विकास आपल्याला करता आला नाही. परंतु याच्या पुढे लक्षात ठेवा, मत टाकताना आता आपण की आपला भाजपचा उमेदवारच त्या ठिकाणी कसा विजयी होईल या दृष्टिकोनातनं आपण सर्वांनी काम करावं. आपल्या गावामधील जो शेड्यूलच्या पुढे जो कॉर्नर जातो सुभाषचा बॅनर, त्या टिकून भेरल्यापर्यंत रस्ता सुद्धा आपण कॉन्क्रीट करून मंजूर करून घेतलेला आहे. हा कामातला दुसरा निधी मध्ये होता म्हणून आपण आमदार साहेबांनी करून घेतला. परंतु आपली जी गावातली कामं आहेत ती गावातली कामं करण्यासाठी आपल्याला ग्रामपंचायत ही हवीच आहे. आपली ग्रामपंचायत मोठी आहे, बेरला आहे, भिंगारवाडी आहे, भिंगार आहे, शेडुंग आहे, म्हणजे अशी 4-5 गावं मिळून ग्रामपंचायत आहे. या 5 ग्रामपंचायतमध्ये कामं करायची म्हणजे तेवढा निधी लागतो. तो निधी द्यायला आम्ही तयार आहोत. योगेशला तर आम्ही बलानं फोन करतो, बाबा कुठं रस्ता टाकायचा आहे का सुद्धा तुला. तर अशा पद्धतीनं आपण गावाचा विकास करायच्या दृष्टिकोनाचा तालुक्याचा विकास करायला मागतो आपण. त्याच्यामध्ये भेरल्यामध्ये भिंगार ग्रामपंचायतीमध्ये जास्तीत जास्त कामं करण्याचा प्रयत्न सुभाष सर आपला सर्वांना या निमित्तानं करायचा आहे. कारण त्या भागामध्ये आता आपले राजेंद्र पाटील आहेत, अनिल ढवळे, हे लोक त्या भागामध्ये सतत काम करत असतात. आणि तुम्ही आम्हाला फक्त येऊन सांगा, याही 2 वेळ सांगितलं द्या ना का आमचं हा काम करा, जर ऐकले ना का 3-र्या वेळी माझ्याकडे, या 4-र्या वेळी आमदार साहेबांकडे जायचं. मग काम जर करून जर आपल्याला घ्यायचं असेल तर मला वाटतं आपण जे पुढारी आहेत, नेते मंडळी आहेत, त्यांना सांगितलं पाहिजे ना. तर एकदा सांगितलं कधी रस्त्यात भेटलो होतो, साहेब माझ्या पोराला लावा, अरे त्या साहेबाकडे फेऱ्या नाही मारल्या आपण तर पोरगा कसा कामाला लागेल. बरोबर ना ज्ञानेश्वर पाटील? आपण तर पाठपुरावा करणं गरजेचं आहे. आणि म्हणून अशा पद्धतीनं आपण हा पाठपुरावा करून आपल्या ग्रामपंचायतीचा विकास आपण या निमित्तानं नक्की करण्याला मागतो. आज भारतीय जनता पार्टीमध्ये पक्ष प्रवेश करत आहेत, खऱ्या अर्थाने
येत्या 5 तारखेला ग्रुप ग्रामपंचायत भिंगारची निवडणूक होऊ घातलेले आणि या निवडणुकीच्या फॉर्म भरण्याच्या काही दिवस अगोदर आमच्या बेर्ल्याच्या सर्व या बांधवांनी एक निर्णय घेतलेला आहे की भारतीय जनता पार्टीचा सत्ता या भिंगार ग्रामपंचायतीवर आली पाहिजे। कारण आपण सर्वांनी पाहिलं मागच्या 5 वर्षांमध्ये ज्यांच्या हातामध्ये सत्ता दिली त्यांनी स्वतःचा फक्त विकास केला, ज्या पद्धतीने गावाचा आणि सर्व 4 गावांचा ग्रुप ग्रामपंचायतीचा जो विकास व्हायला पाहिजे होता त्या विकासाला बाजूला ठेवलं आणि म्हणूनच खऱ्या अर्थाने आमच्या या बांधवांमध्ये एक चीड निर्माण झाली। आणि आदरणीय नरेंद्र मोदी साहेब, आदरणीय अमित शाह साहेब, आदरणीय नड्डा साहेब, त्याचबरोबर आपले महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, आपले सर्वांचे लोकनेते रामशेठ ठाकूर साहेब, आपले आमदार प्रशांतजी ठाकूर साहेब, आपले दुसरे आमदार महेशेठ बालदी साहेब आणि आपले नेते अरुणशेठ भगत साहेबांच्या नेतृत्वाखाली या पनवेल तालुक्यामध्ये आपण काम करत असताना सबका साथ सबका विकास, प्रत्येक वाड्यामध्ये प्रत्येक गावामध्ये प्रत्येक गल्लीमधला विकास झाला पाहिजे यासाठी आम्ही सर्वजण कार्यकर्ते सातत्याने दिवस रात्र काम करत असतो। आणि निश्चितच येणाऱ्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीचा झेंडा या भिंगार ग्रामपंचायतीवर लागला पाहिजे यासाठी आपण सर्व प्रमुख कार्यकर्त्यांनी जो चंगा बांधलेला आहे तो चंगा निश्चितच फलाशील, यामध्ये कुठली शंका नाही। आपण रामदास शेठ बंधू मोरे आपण आणि आपल्या सर्व सहकाऱ्यांनी ज्या विश्वासाने भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केलेला आहे, आपल्या गावाची कामं असतील, आपली कामं असतील, आपल्या सर्व ग्रुप ग्रामपंचायतीची जी जी कामं असतील त्या अरुणशेठ भगत साहेबांच्या माध्यमातून आपण आमदार प्रशांत ठाकूर साहेब, आमदार महेश बालदी साहेब, रामशेठ ठाकूर साहेब यांच्यापर्यंत अरुणशेठ भगत साहेब निश्चित पोहोचवतील। आणि आपला जो काही काम असेल तो पक्षाचा काम आहे किंवा नेते मंडळीचा काम आहे प्रमाण मानून तो काम लवकरात लवकर कसा पूर्ण होईल यासाठी सातत्याने प्रयत्न करत राहतील।